पनवेल महापालिका हद्दीमधील धाकटा कांदा येथे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने पदचारी पूल उभारण्यात आला आहे. या पदचारी पुलाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण झाले. धाकटा कांदा येथे ये जा करण्याकरिता नागरिकांना रेल्वे रूळ पार करावे लागत असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. त्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी तसेच नगरसेवकांनी या ठिकाणी पूल उभारण्यात यावा अशी मागणी केली होती. त्या संदर्भात नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून या पाठपुराव्याला यश आले आहे. त्याअंतर्गत खांदेश्वर रेल्वे लाईन वरील धाकटा खांदा येथे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने पादचारी पूल केडी कंट्रक्शनच्या माध्यमातून 3 कोटी रुपये खर्च करून 39 मीटरचा पदचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, दत्तात्रय भगत, भीमराव पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी केंद्र शासनाचं रेल्वेचं मनापासून आभार व्यक्त करतो की धाकटा खांदा ग्रामस्थांच्या मागणीनुसार जवळपास 3 कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी बांधून पूर्ण झालेला आहे. केडी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधण्यात आलेला हा पूल आता सर्वांसाठी खुला झालेला आहे. इथले नगरसेवक मनोहर म्हात्रेजी असतील, इथल्या नगरसेविका हेमलता म्हात्रे असतील किंवा इथल्या परिसरातील आमचे सर्व ग्रामस्थ सहकारी असतील, या सगळ्यांनी मिळून सातत्यानं या पुलाची मागणी केलेली होती. या पुलाच्या अभावी अनेक वेळेला इथे अपघात झालेले निदर्शनास आले आणि मग त्यानंतर ग्रामस्थांनी हा या ठिकाणी पूल किंवा रस्ता द्यावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती. दुर्दैवानं तो रस्ता आम्हाला नाही मिळू शकला, पण मनोहर म्हात्रे यांनी याचा भरपूर पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता हा पूल तयार झालेला आहे. जवळपास 39 मीटरचा पूल आहे. 39 मीटरचा लांबीचा हा पूल, या पुलाच्या बांधकामासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचा आभार मानतो आणि मला खात्री आहे की आता खालचा मार्ग बंद झाल्यानंतर इथे एकही अपघात होणार नाही आणि ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल सन्माननीय पियुष जी गोयल यांच्या नेतृत्वाखालच्या रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे. मी सर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये ग्रामस्थांच्या हितासाठी असे अनेक विकासाच्या योजना याही पुढे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो.